शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळतीच रुज असून शनिवारी खारघर येथील सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत. खारघरच्या प्रभाग 6 मधील शेकापच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक समर्थकांसह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतलाय. भाजपच्या मान्यवर नेत्यांनी पक्षाची शाल देऊन नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले. खारघर मधील प्रभाग क्रमांक 6 येथील रवींद्र घोरपडे, स्वप्ना घोरपडे, अमित घोरपडे, स्वप्नील घोरपडे, संदीप जगताप, रमेश वाघमोडे, स्वागत शिंदे, कार्तिक नैनार, श्रीकांत रसम, माया शेवाळे, प्रेरणा गांगुडे, पुष्पा खोटकर, जया भोसले, तामिनी कावळे, सुजाता पाटील यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. सेक्टर 15 मधील मैदानात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, कॅप्टन सेलवन, अभिमन्यू पाटील, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा खारघर शहराध्यक्ष लीना गरड, जिमी नायर, मुकेश गर्ग, समीर कदम यावेळी उपस्थित होते. तसेच पाली देवचे विद्यमान उपसरपंच अल्लूराम केणी व ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अशोक पाटील, चाहूशेठ पोपेटा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये यावेळी प्रवेश केलाय. शेतकरी कामगार पक्षावर अनेक वक्त्यांनी भाषण केली, बोलण्यासारखे भरपूर आहे. आता महापालिका जवळ आलीच आहे आणि महाच्या निवडणुकीमध्ये हे आपण स्टेजवरती या विषयावर चांगलं बोलणार आहोत. फक्त एकच गोष्ट नक्कीच न सांगता थांबणं बरोबर होणार नाही की शेका पक्षानं ह्या जनतेला मूर्खपणाचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. जे चारही दोन्ही तिन्ही नव्हे त्यांना किती तोंड आहेत आपल्याला माहिती नाही. या तोंडाने इकडे बोलतात, त्या तोंड तिकडे बोलतात, चारही बाजूला चार तोंडाने बोलत असतात, लोकांना गुणवाह करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्या दृष्टीनं काही झालं तर ह्या बाजूने बोलणार, त्या बाजूने बोलणार आणि प्रत्येक गोष्ट भाजपावर कशी उलटवायची हे ते प्रयत्न करत असतात. पण त्यांना माहीत नाहीत की लोक मूर्ख राहिलेले नाहीत, लोक तुमचा डाव समजतात आणि तुम्हाला या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय ठेवणार नाहीत.